खाऊन कंटाळलेले रुग्ण असतात की ज्यांना आपण जर पंचकर्माची मदत घेतली तर अनेक वर्ष त्याच्यातून पूर्ण पेशंट नॉर्मल कंडिशन मध्ये राहू शकतो किंवा पूर्णतः आपण त्या आटोक्यात आणू शकतो. नक्कीच आपल्या प्रेक्षकांमध्ये असे बरेच असतील की ज्यांना असे काही विकार असतील तर त्यांनी नक्कीच पंचकर्म करून घ्यायला काही हरकत नाहीये. आपण एक फोन घेतो, युवराज आपल्याशी बोलतात औरंगाबादहून. हॅलो नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा डॉक्टरांना पण नमस्कार. हा बोला. हा बोला ना, तुमचा प्रश्न विचार. हा सर मॅडम, मला असं ऍसिडिटीचा त्रास होतो आणि मी आता एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी केली. हा तर त्याच्यामध्ये लेफ्ट डिजंक्शनचा प्रॉब्लेम दाखवलेला आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी मग मी आयुर्वेदिक मध्ये काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? मी रामदेव बाबाच्या त्या गोळ्या वगैरे पण घेतल्या होत्या आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट पण चालू आहे. ठीक आहे युवराज, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया पण वेळ झाली एका ब्रेकची, घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पंचकर्माबद्दल. अर्थातच आयुर्वेदिक पंचकर्मा चिकित्सा जी आहे तिचं वाढणारं महत्व नेमकं काय आहे हे आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. आपला फोन नंबर मात्र लिहून घ्या, आपला फोन नंबरच आहे 6684333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि आता जो युवराज जी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांनी असं म्हटलं त्यांना खूप ऍसिडिकचा त्रास होतो, तर त्यांनी गॅस्ट्रोस्कोपी त्यांची झालेली आहे आणि आता त्यांना जर काही म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा असतील तर त्यांना सांगाल का? त्यांना स्कोपी झालेली आहे, गॅस्ट्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी झालेली असं ना गॅस्ट्रिक लेवलला सू झालेली आहे, म्हणजे जे आय ट्रॅकमध्ये इन्फेक्शन किंवा ऍसिडचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आमाशयामध्ये सूज येते ज्याला गॅस्ट्रायटीस असं म्हणतात. अशी कंडिशन असेल तर ती गॅस्ट्रायटीस म्हणजे आयटीस येणारी सूज कमी करण्यासाठी म्हणून काही आयुर्वेदिक औषधं आपण देऊ शकतो. जे सूज येते त्यासाठी आपण पंचकर्मामध्ये विरेचनाची जर मदत घेतली तर प्रमाणापेक्षा सिक्रीट होणारं जे ऍसिड आहे ते शरीरातून फ्लश आउट होऊन क्लीन होऊ शकतं. रिमेनिंग जो पार्ट आहे किंवा वारंवार सिक्रीट होणारं जे ऍसिड आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी म्हणून काही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करावा. ही औषधं साधारण 3-6 महिने तुम्हाला फॉलो करावी लागतील आणि एकदा औषधाने ऍसिड सिक्रीट होणारं ऍसिड कंट्रोलमध्ये आलं की त्यानंतर मग जरा जे आपण म्हणतो की जेवणावरती खाण्यावरती नियंत्रण, तुरीची डाळ, उडदाची डाळ किंवा फर्मेंटेड फूड, इडली डोसा या गोष्टी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवाव्यात. म्हणजे आहार आतून वर्ज्य करणं सगळ्यात उत्तम. नक्कीच, म्हणजे पंचकर्माचा आपल्याला उपयोग होऊ शकतो पण त्या बरोबरीनेच आपण आहारावरती देखील तितकंच पथ्य पाळलं, नियंत्रण ठेवलं पाहिजे, पथ्य पाळलं पाहिजे. डॉक्टर, साधारणतः मागाशी तुम्ही उल्लेख केला होता की पाळी जाणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास हा त्यांना होतच असतो पण या दिवसांमध्ये काही बऱ्याच गोष्टी किंवा बरीच लक्षणं अशी त्यांच्यामध्ये असतात की सतत बदलणारी असतात, तर ही लक्षणं कोणती, मग त्यांना अजून कोणकोणते विकार होऊ शकतात याबद्दल जरा माहिती द्या ना. काय होतं की पोस्ट मेनोपॉझल स्टेज म्हणजे मुलींना पाळी येताना आणि स्त्रियांची पाळी जाताना या दोन्ही गोष्टी अशा असतात की ज्या काळामध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन हार्मोन स्त्रियांच्या शरीरामध्ये असतात, हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे त्या काळात काय होतं की 45-50 या वयामध्ये जेव्हा पाळी जाते तेव्हा मानसिक संतुलन, मेंटल इम्बॅलन्स आपण ज्याला म्हणतो की कारण नसताना चिडचिडेपणा खूप जास्त वाढणं, कोणत्याही गोष्टीवरती कारण नसताना चिडणं, इमोशनल कंडिशन्स खूप येतात. म्हणजे स्त्रियांना असं होतं की हा स्वतःहून रडायला सुरुवात करतात कारण नसताना, असं वाटतं की खूप रडावं म्हणून, म्हणजे ते सायकोलॉजिकल जे चेंजेस होत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग खूप सेन्सिटिव्ह आणि हळव्या स्त्रिया झालेल्या असतात. तर त्यामुळे अशा काळामध्ये असं असतं की जो पोस्ट मेनोपॉझची कंडिशन असते त्या काळामध्ये स्त्रियांना पुरुषांनी खूप सांभाळणं गरजेचं असं मला वाटतं, कारण त्या काळामध्ये एक ती स्त्रियांच्या आयुष्यातली अशी फेज असते की सायकोलॉजिकली स्टेबल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी घरून सपोर्ट मिळणं खूप गरजेचं असतं. आणि अशा काळात काय होतं की खूप सांधेपूर्वी तुम्हाला सांध्यांचा काहीच त्रास नसतो, एकदा पाळी गेली की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये हळूहळू वात वाढायला लागतो, मान दुखते, खंबर दुखते, गुडघेच दुखा लागले, टास दुखा लागली, खांदे दुखा लागले, हे त्रास खूप जास्त होतात. हातापायाच्या तळव्यांची आग व्हायला सुरुवात होते, भयंकर डोकं कधीतरी दुखायला लागतं, उलटी आल्यासारखं होणं, कधीतरी अस्वस्थपणा खूप जाणवणं, झोप रात्री न येणं, असे अनेक प्रकारचे त्रास स्त्रियांना जाणवतात. मग बऱ्याचदा काय होतं की पोस्ट मेनोपॉझल
कंडिशन मध्ये पाळी बऱ्याचदा येते आणि आल्यानंतर एक चार महिने पोस्टपोन होते आणि मग अचानक येते. मग त्या काळामध्ये पोट पण भयंकर दुखतं. मग त्या काळात आपण जी आयुर्वेदिक औषधांची मदत घेतो आणि त्याच्याने खूप चांगला रिलीफ स्त्रियांना मिळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पंचकर्म ह्या ज्या चिकित्सा आपण सांगतो की शरीरामध्ये असणारे दोष जे प्रकोपित होत आहेत त्याला कंट्रोलमध्ये आणणं किंवा विकारांची प्रकोप होतोय तो पूर्ण मुळातून बरा करणं ही जी कंडिशन आहे ती 45व्या वर्षापासून ते 55 या वयामध्ये जर पंचकर्म केली तर मला असं वाटतं की ते वार्धक्याला जी सुरुवात होते की पाळी एकदा स्त्रियांची गेली की वार्धक्याला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जे चेंजेस शरीरात होतात त्याच्यावरती अनेक वर्ष नियंत्रण आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे खूप लेट न करता वयाच्या 45 पासून 55 पर्यंत जगातल्या सगळ्या स्त्रियांनी पंचकर्म करणं गरजेचं आहे. आणि जनरली पुरुषांना काय होतं की वय वर्ष 55 पर्यंत सांधेदुखीचे फारसे त्रास होत नाहीत. 55 नंतर मात्र मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हे होतातच त्रास. रुटीनली सगळ्यांना त्रास होतात. आणि मग एक 60-65 नंतर काय प्रॉब्लेम होतो की डायबिटीस चालू झाला, ब्लड शुगर, ब्लड प्रेशरचा त्रास चालू झाला. आणि मग अशा काळामध्ये आपल्याला खूप रिस्ट्रिक्शन्स येतात पंचकर्मावरती की हे ट्रीटमेंट आपण करू शकत नाही. काही वेळेला असं होतं की असं म्हणतो ना आपण की 65 ते 70 वयामध्ये वार्धक्याला सुरुवात झाली की बाळाची आणि 65 नंतर असणाऱ्या माणसाची अवस्था सेम असते. म्हणजे छोट्या गोष्टीला चिडणं, ही गोष्ट सहन होत नाही, हे सोसत नाही, शरीर साथ देत नाही असा जो प्रकार होतो. आणि त्यामुळे मग त्याला जर आपल्याला पोस्टपोन करायचं असेल तर तुम्ही आधी पंचकर्माची मदत घ्या. म्हणजे शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढेल, दोष जे तयार होतात ते क्लिअर होऊन जातील आणि मग पूर्ण विकारावरती. साधारणपणे स्त्रियांचं 45 ते 55 आणि पुरुषांचं 55 पासून 65 पर्यंत. मग ह्या वयोगटातील सगळ्या स्त्री पुरुषांनी सावध होऊन पंचकर्म चिकित्सा करून घेतली पाहिजे असं डॉक्टरने जसं सांगितलं आहे तर आपणच आपलं जे वार्धक्य आहे ते पुढे ढकलू शकतो. आपण एक फोन घेतोय. अनुपमा आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न होता. हा, माझ्या सासूबाईंचं वय साधारण 53 वर्षाचं आहे. तर 2 ते 3 वर्षापासून त्यांना मणक्यांचा त्रास होतोय. मणक्यांच्या त्यांची झीज झाली आणि मणक्यांच्या मध्ये एक शीर दाबली जाते आणि त्या खालचे जे कुशन असतं मणक्यांच्या खालचं ते कुशन पण सरकले त्यांचं. तर त्यावर ऑपरेशनचा पर्याय सांगितलाय. तर पंचकर्माने याच्यावर काही उपचार होतील का? ऑपरेशन टाळता येईल असं काही करता येईल का? हा, हे मला विचारायचं होतं. बरोबर. वय वर्ष 53 पाळी गेलेली आहे. हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे डिजनरेशनला सुरुवात झाली. ही एक नैसर्गिक स्वाभाविक कंडिशन आहे. वात शरीरामध्ये वाढतो आणि त्याचा परिणाम काय होतो की मणक्यांच्या 2 मणक्यांच्या मध्ये गादीसारखा भाग असतो. वातामुळे घर्षणाला सुरुवात होते. स्पाईनला अटॅच जे मसल असतात ते स्टिफ होतात. जखडल्यामुळे गादीवरती प्रेशर येतं. 2 मणक्यांच्या मध्ये असणारी गादी दबली गेली की जी नस असते कमरेतून निघून पायाच्या बोटामध्ये जाते ती तिथे दबली जाते. परिणाम म्हणून पूर्ण पाठ ताटल्यासारखं होणं, दोन्ही पाय जड होणं, पायाला मुंगे आल्यासारखं होणं, एका ठिकाणी जास्त वेळ बसवत नाही, उठलं तर थोडं वाकडं होऊन सरळ व्हायचं मग चालायला लागायचं अशा कंडिशन असतात. पण नॉर्मली कसं होतं की वातामुळे मसल स्टिफ होतात. मसल स्टिफ झाल्यानंतर डिजनरेशन होतं आणि त्यामुळे गादी दबते आणि गादी दबली की कॉडल कॉम्प्रेशन. पंचकर्मामध्ये आपण काय करतो की ज्या बस्तीच्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याला पूर्वकर्म म्हणून स्नेहन स्वेदन ही एक पंचकर्माचा पार्ट आहे की आयुर्वेदिक तेलाने स्नेहन करून पोटली फोमेंटेशन केलं की जे स्टिफ जखडलेले मसल्स आहेत ते हलके होतात. आपण ज्या बस्तीच्या प्रक्रिया करतो त्याने वात रिलीज होतो. होणारं घर्षण तिथल्या तिथे स्टॉप होतो. जॉईंट लुब्रिकेशन साठी म्हणून काही तेलाच्या जर बस्ती देतात. आता महत्व काय असतं की ही जी तेलं आपण वापरतो त्यामध्ये ज्या काडे उकळून अर्क तयार करून तेलं सिद्ध केली जातात या तेलामध्ये हजारो प्रकारच्या वनस्पतींचे अर्क वापरले जातात आणि या तेलांच्या ज्या बस्ती दिल्या जातात त्यामुळे सांध्यांचं मानदुखी असो, कंबरदुखी असो, गुडघेदुखी असो ट्रीटमेंट चालू केली की हार्डली 3 महिन्यात ते पूर्णतः आटोक्यात येतं. म्हणजे आपण कधी म्हणू शकतो की कॉर्ड कॉम्प्रेशन आहे, डिस्क दबून पूर्ण प्रोलॅप्स झाली आहे आणि तुमच्या दोन्ही पायांना काटा टोचला समजत नाहीये. म्हणजे बधीर झाली आहेत पायाची बोट, चप्पल निघून गेली आहे, लक्षातच येत नाहीये. तर मग आपल्याला काही वेळेला असं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून उपयोग होत नाही, आपल्याला कंपल्सरी ऑपरेशन करून गादी काढावीच लागते. पण नुसतीच तुमची कंबर दुखते आणि कधीतरी नस खेचल्यासारखी होते आणि कंबर दुखते तर तुम्ही अजिबात सर्जरीचा पर्याय निवडू नये. आपण पंचकर्माची मदत घेतली तर 10-15-20 वर्ष अनेक वर्ष पेशंट चांगल्या कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करतात विदाऊट सर्जरी. काही गरज नाही ऑपरेशनची. मग आपण पंचकर्माच्या मदतीने स्टेज वरती डिपेंड आहे की नेमकं आपण MRI चे रिपोर्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. MRI मध्ये कॉर्ड कॉम्प्रेशन किती आहे त्याच्यावरती आपण बस्तीचे सेशन्स डिसाईड करतो आणि मग त्याच्यावरती
ट्रीटमेंट ठरवली जाते. नक्कीच डॉक्टरांकडे आपण अशी बरीच माहिती करून घेणार आहोत, पण घेत आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेबद्दल. ही पंचकर्म चिकित्सा आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर अर्चना जानूकडे. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही शंका असतील की पंचकर्म म्हणजे नेमकं काय असतं, कोणत्या विकारांसाठी पंचकर्म हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं, अशा बऱ्याच प्रश्नांची तुम्ही उत्तरं जाणून घेऊ शकता. तुम्ही आम्हाला फोन करा. आपला फोन नंबर असा आहे 6684333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. डॉक्टर, बऱ्याच वेळा काय होतं की पंचकर्म म्हटलं की बस्ती, एकदा बस्ती चिकित्सा असं म्हटलं तरी पण डॉक्टर काय करणार आहे, आपण काढ्यांच्या बस्ती आहेत, मग विरेचन आहे, मग आपल्याला तूप प्यायला लागतील, तर ही एक थोड्या मनामध्ये एक थोडीशी भीती असते. तर ह्या शंकेचं जे निरसन तुम्ही केलं तर फार बरं होईल डॉक्टर. काय होतं पंचकर्म म्हणजे बऱ्याचदा गैरसमज पण खूप असतात लोकांचे की बऱ्याच ठिकाणी पंचकर्म सेंटर हे नाव दिलं जातं आणि नुसत्या मसाज थेरपीज दिल्या जातात. तर हे मला खूप महत्वाचं सांगावंसं वाटतं की कृपया पंचकर्म म्हणजे अजिबात मसाज नव्हे. पंचकर्माच्या या 5 महत्वाच्या ट्रीटमेंट आहेत, वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. या पंचकर्म 5ही पंचकर्मांना पूर्वकर्म म्हणून स्नेहन, सार्वदैहिक स्नेहन आणि स्वेदन ह्या एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. की आयुर्वेदिक तेलाने जेव्हा आपण अभ्यंग किंवा स्नेहन करतो तेव्हा मसल जे स्टीफ असतात ते हलके होतात, स्वेदनाने टॉक्झिन शरीरात असतात ते निघून जातात आणि मग पंचकर्माचे जे उपचार केले जातात त्यामुळे शरीरात असणारे दोष शरीरातून काढून टाकले जातात. मला असं वाटतं आपण काही प्रेझेंटेशन पण दाखवू शकू पंचकर्म चिकित्सेबद्दल. पंचकर्माच्या या 5 महत्वाच्या प्रक्रिया आहेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आता वमनाची जी ट्रीटमेंट आहे ती बऱ्याचदा काय होतं की काढे वनस्पतींपासून बनवलेले आणि काही चूर्ण असतात, अवलेह असतात, ते पेशंटला देऊन कफ जो प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला असतो तो शरीरातून काढून टाकला जातो. म्हणजे काढे प्यायला देऊन काही चूर्णांचं चाटण दिलं की ते उलटीतून सगळं तयार होणारा कफ, दमक, श्वास किंवा अस्थम्याचे त्रास असतात अशा लोकांना वमनाची ही प्रक्रिया केली जाते. विरेचन ही एक सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट की ज्यामध्ये हे संपूर्ण जे ट्रॅक आतड्यांमध्ये असणारे टॉक्झिन्स, आमाशयाचा भाग, मोठं आतडं आणि छोटं आतडं यामध्ये असणारे दोष शरीरातून काढण्यासाठी औषधी जडीबुटींचे काही काढे बनवून त्याचे अर्क तयार करून त्याच्यामध्ये तुपं सिद्ध केली जातात आणि या तुपांचे प्यायला देऊन ज्या टॅबलेट्स दिल्या जातात आणि हे सगळे शरीरातले टॉक्झिन्स निघून जातात. याचा शरीरावर कसलाही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. जी तुपं बनवली जातात ज्यामध्ये ज्या काढ्यांचे एक्स्ट्रॅक्ट्स आपण वापरतो त्यामुळे जनरली जे गायीचं तूप असतं किंवा म्हैशीचं तूप असतं ते प्यायला दिल्यामुळे शरीरावरती त्याचे दुष्परिणाम किंवा कार्डियक पेशंटना त्याचा त्रास होऊ शकतो. पण ही विरेचनामध्ये आपण जी तूप वापरतो त्याचा जनरली कुठलाही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम शरीरावरती होत नाहीत. आता हे पण पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये औषधी वनस्पतींची तूप ही हिरवट अशा रंगाची असतात जे काढे तयार करून त्याच्या अर्कांपासून बनवलेलं तूप त्याने हे संपूर्ण जे आहे ट्रॅक आतडे सॉफ्ट होतात आणि जे टॅबलेट दिल्या जातात त्याने ते पित्ताचा उद्रेक होतो आणि सगळ्या आतड्यांमध्ये असणारे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर निघून जातात. म्हणजे रोगाला सुरुवात कशी होते तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन होत असताना या आतड्यांमध्ये जो न पचलेला अन्नरस शिल्लक राहतो तो सडून त्यापासून टॉक्झिन्स बनतात आणि त्यापासून गॅस प्रोडक्शन होतं आणि ते जे न पचलेला अन्नरस पोटामध्ये शिल्लक राहतो तो सडून त्याचे जे टॉक्झिन्स बनतात ते रक्तामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार होतात. तर बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला स्किन डिसीज होतोय ना, मग काहीतरी मलम लावा, काहीतरी ऍप्लिकेशन करा आणि तेवढ्या वेळापुरतं ते विकार बरं होतं. पण वारंवार तुम्हाला त्वचा विकारांचा त्रास होतोय आणि कुठून होतोय तर जे काही आपण खातोय ज्याला विरुद्ध अन्न म्हणतात, दूध आणि दही, दूध आणि केळ, दूध आणि तूप या गोष्टी एकत्र खाल्ल्या जातात तर त्याचा परिणाम म्हणून दोषांचा प्रकोप होतो आणि हे जे टॉक्झिन्स इथे पोटामध्ये तयार होतात ते रक्तामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे त्वचा विकार होतात. आता त्वचा विकारांचं बेसिक एक कन्सेप्ट असा आहे की विकार जे आपण न खाल्लेल्या अन्नरसामध्ये जे टॉक्झिन्स तयार होतात त्यामुळे. दुसरा प्रकार असतो की व्हायरल म्हणजे हवेतून होणारे त्वचा विकार असतात, पाण्यातून होणारे त्वचा विकार असतात. तसे हे जीर्ण स्वरूपामध्ये काही विकार असे असतात की जे अपक्वन्न रसामध्ये होतात त्यामुळे त्याला विरेचन आणि बस्ती अशा प्रक्रिया केल्या जातात. बस्ती ही एक ट्रीटमेंट अशी आहे की ज्यामध्ये वनस्पतींपासून बनवलेली तेल किंवा दूध, तूप, ताक, काही गोमूत्र,
काढे अशा अनेक प्रकारच्या बस्ती दिल्या जातात, तर जनरली विकार कोणता कसा त्यानुसार औषधींचा वापर करून मग आपण बस्ती कोणत्या द्यायच्या त्या डिसाईड करतो. मग हे काही वनस्पतींचे काढ्यांचं किंवा लिगामेंट स्टॅबिलिटीसाठी आपण काही बस्ती करतो, तर त्या बस्तींमध्ये काय होतं की सांध्यांना ताकद वाढवण्यासाठी म्हणून काही जडीबुटी 48 तास भिजवून 4 तास उकळून 1 लिटर गाईचं दूध आणि तुप, वनस्पतींची तुप, गायीची म्हशीची नव्हे. स्पेसिफिकली मी परत सांगेन, जी वनस्पती चारकांपासून बनवलेली जी तुप असतात आणि ह्या तुपांमुळे सांध्या मसलला ताकद मिळायला मदत होते आणि त्यामुळे बस्तींचा खूप चांगला उपयोग होतो सांध्यांच्या विकारामध्ये. आता नसे ही एक ट्रीटमेंट अशी आहे की बरेच दिवस सर्दीचे त्रास आहेत, डोकेदुखीचा त्रास आहे, मानदुखीचा त्रास आहे आणि यामध्ये मग वनस्पतीच्या अर्कांपासून बनवलेली तेल जी नाकामध्ये टाकली जातात, या तेलाने संपूर्ण सायनसेस, कपाळाचा भाग, निझल कॅव्हिटी, मॅक्झिलरीचा हा भाग, डोक्यामध्ये असणारे सायनसेस, यामध्ये अडकलेले टॉक्सिन्स हे पूर्णतः म्हणजे घशामध्ये उतरतात आणि थुंकीतून निघून जातात. पेनलेस प्रोसिजर, कसलाही त्रास होत नाही. उलटा अगदी जे फोमेंटेशनच्या ट्रीटमेंट करतात ते इतक्या छान रिलॅक्स करतात आणि त्यामुळे खुश होतात आणि आवडतं पेशंटना ते ट्रीटमेंट करत असताना. आता या पंचकर्मामध्ये पण नसे ही एक ट्रीटमेंट दाखवली की ज्यामध्ये वनस्पतींचा अर्कांचा आणि तेलांचा उपयोग केला जातो. आपण ही नसे ट्रीटमेंटच्या नंतर पुढच्या ज्या ट्रीटमेंट आहेत हे आपण जाणून घेऊया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, आशा आपल्याशी बोलतात कल्याणहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, मला म्हणजे माझं वय 24 वर्ष आहे आणि मला वारंवार सर्दीचा त्रास होतो आणि सर्दी झाल्यावरती एकदम असे हात पाय गुडघे वगैरे सारखे दुखतात, तर त्याच्याबद्दल मला जरा उपाय जर असा असेल आयुर्वेदिक तर सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. आता जी नसे ट्रीटमेंट आहे ती आपण डॉक्टर सांगतच होतो, पण या बरोबर कोणती ट्रीटमेंट घेण्यासाठी की सर्दीचा त्रास झाल्यानंतर वॉटरी फ्लो, पाणी कंटिन्युअस वाहत असतं आणि मग जनरलाइज वीकनेस हे एक सिम्पटम असतो की पूर्ण गळून गेल्यासारखं वाटतं, अंगात काही ताकद नाही असं वाटतं, जनरलाइज वीकनेस खूप येतो, वात प्रमाणापेक्षा जास्त वाढतो आणि मग सगळं अंग दुखायला लागतं, सांधे दुखायला लागतात, थंडी वाजून ताप येतो आणि हे सर्दीमध्ये असणाऱ्या जंतूंमुळे घशामध्ये इन्फेक्शन होतं आणि थ्रोट इन्फेक्शनमुळे थंडी वाजून ताप येणं हा कॉमन सिम्पटम आहे सर्दीचा जो त्रास होतो बऱ्याच रुग्णांना त्यामध्ये. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की सर्दी होते ते सायनसेसमध्ये साठून राहिलेली सर्दी काढण्यासाठी पंचकर्मांची मदत घ्यावी. सांधेदुखीचा त्रास जर सर्दीमुळे होत असेल तर मला असं वाटतं सर्दी आटोक्यात आली आणि औषधी ट्रीटमेंट घेतले की ते ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल, कारण खूप वय जास्त नसेल तर कमी वयामध्ये फार लगेच सांध्यांसाठी बस्तीचे ट्रीटमेंट कराव्याच लागतील असं नाही. संधिवातामध्ये सांधेदुखीचा त्रास हा वय वर्ष 35-40 नंतर आता सुरू होतोय, पूर्वीच्या काळामध्ये 50 नंतर सांधेदुखीचा त्रास चालू होत होता, पण आता जर कमी वयात होतोय तर आपण एक पंचकर्म 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने अशा पंचकर्माचे ट्रीटमेंट असतात. तर वय कमी असेल तर 5-10 दिवसाच्या बस्ती जरी केला तरी पेशंट हसत खेळत छान खुश होऊन घरी जातात, काही त्रास होत नाही त्याच्यामुळे. आता हे पुढचं जे आहे ते रक्तमोक्षण. हा, रक्तमोक्षणाची जी ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये लीच अप्लिकेशन हा एक प्रकार असा आहे की आता फॉरेन कंट्रीजमध्ये पण या लीचला इतका छान त्याची मदत घेतली जाते. इम्प्युअर ब्लड, डायबिटीस ज्या लोकांना असतो आणि त्यांना गँग्रीनचा त्रास होतो किंवा काही वेळेला व्हेरिकोज व्हेन्स असतं आणि अल्सर्स तयार होतात आणि जखमा अशा असतात, तर त्या जखमांमध्ये तयार होणारं जे अशुद्ध रक्त आहे हे लीच अप्लिकेशन केल्यामुळे सक केलं जातं आणि त्यामध्ये शुद्ध रक्त पुरवठा झाला की त्वचा विकार पूर्णतः बरे होतात. मग लीच ऍप्लिकेशनचे अनेक फायदे आहेत, त्यामध्ये ह्या जळवा लावल्यामुळे ह्या इम्प्युअर ब्लड सक करतात आणि